नमस्कार, मी अश्विनी निशांगोटे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवरती. श्रीफळ आणि जे की नारळ आहे त्याला घेऊन आपला पहिला पाठ झालेला, ज्याच्यामागे मायथॉलॉजिकल स्टोरी आपण लक्षात घेतली होती की स्त्रियांनी नारळ का फोडू नये. सेकंड पार्ट आपला आला, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की नेमकं सायन्स काय आहे की स्त्रियांनी नारळ फोडू नये. आता थर्ड पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण आज बघू की नारळ फोडण्याची प्रथा का सुरू झाली किंवा नारळच का फोडला जातो. ठीक आहे, आता हा टॉपिक मला दिलेला आहे माझ्या स्कूल फ्रेंडने. थँक्यू पल्लवी की हा एवढा चांगला टॉपिक तू सजेस्ट केलेला मला. सो हा ह्या टॉपिकला आपण शेअर म्हणजे सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या अपकमिंग व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा. ठीक आहे, आता आपण बघूया की नारळ म्हणजेच श्रीफळ, ठीक आहे, ह्याची सुरुवात कशी झालेली आहे. आजच्या काळी म्हणजे इंग्रज येण्याच्या आधीचा जो काळ होता, तेव्हा कोणत्याही कामाचा शुभारंभ करण्याआधी एक देवाला प्रसन्न करण्यासाठी मनुष्य बळी दिला जायचा किंवा जनावरांचा बळी दिला जायचा. आता ती प्रथा जी आहे ती पूर्णपणे बंद करून टाकण्यासाठी, त्याच्यावरती काहीतरी तोडगा देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा शुभारंभ व्हावा कोणत्याही कामाचा, यासाठी काय रेमेडी आणली पाहिजे, तर त्यासाठी एक रिपीटेडली किंवा कॉमनली एकच गोष्ट माझ्या वाचण्यात आली, ती म्हणजे ही आहे की जी काही ऋषीमुनी होते जे काही आधीच्या काळातले, त्या ऋषीमुनींनी त्याच्यावरचा तोडगा हाच आणला की मनुष्यबळी नरबळी किंवा मग जनावराची हत्या करण्याच्या ऐवजी आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा कोणत्याही कामाचा शुभारंभ करण्याआधी नारळ फोडला पाहिजे. आता नारळच का, दुसरं कोणतं फळ का नाही, तर खूप सोपं आहे. त्याच्यामागे एवढंच साधं कारण आहे की नारळ हे इझिली अवेलेबल असतं, ते 12 महिने आपल्याला मिळतं आणि ते जास्तीत जास्त काळापर्यंत टिकून राहतं ते फळ, त्याच्यामुळे नारळ. आणि नारळ आपण जर पाहिलं ना, तो गोलाकार असतो, केशर असतं, ते केशर म्हणजेच केस मानलं जातं. त्या नारळाला असणारे त्रिनेत्र म्हणजे दोन डोळे एक नाक असं आहे. आणि ते आता नरबळी दिल्यानंतर जो रक्ताचा शिडकाव असायचा, तो रक्ताचा शिडकाव ह्या नारळाला फोडून कसा दिला जाईल, तर त्याच्यासाठी नारळाच्या वरती शेंदूर किंवा कुंकू लावला जायचा पूर्णपणे. त्याच्यावरती जर नारळाचं पाणी अवेलेबल असेल तर ते पाणी त्याच्यावर टाकण्यात येणार आणि ते नारळ फोडण्यात आलं की मग ते त्या प्रकारे रक्ताचा पण शिडकाव झाला अशी एक प्रकारची मान्यता होती. ठीक आहे, त्याच्यामुळे नारळ आणि नारळ हे एक प्रतिमा गोलाकार आहे, त्याला दोन डोळे एक नाक आहे. सो त्याच्यासाठी नारळ हे एक नरबळीचं एक रेमेडी म्हणून नारळ हे फळ सिलेक्ट करण्यात आलं, चूज करण्यात आलेलं आहे. सो हे होतं की नारळ असण्याचं कारण काय आहे आणि नरबळी थांबवण्यासाठीचंही हे कारण. आता असंही वाचण्यात आलेलं माझ्या की इंग्रज येण्या आल्यानंतर ही प्रथा सगळी बंद करण्यात आलेली आहे आणि मुळात नरबळी आणि नारळ फोडणे हे सगळी पूर्ण प्रकारे ही प्रथा पूर्ण प्रकारे सगळी बंद करून टाकणारच होते. परंतु आर्थिक सत्ता आणि धार्मिक सत्ता ही कंटिन्युटीमध्ये पुढे राहावी याच्यासाठी हे नारळ फोडण्याची जी काही प्रथा होती ती पुढे कंटिन्यू करण्यात आलेली आहे. आता असं पण वाचण्यात आलं होतं माझ्या की एकदम आधी पूल बांधण्यात येत आहे, एखादी मोठी वास्तू बांधण्यात येत आहे, तर ती वास्तू खूप ती वास्तू म्हणा किंवा तो पूल जास्तीत जास्त काळापर्यंत टिकून राहावा ह्याच्यासाठी त्याच्या मागची एक असं त्यांच्या डोक्यात असायचं की बाबा नरबळी द्या किंवा एखाद्या जनावराचा बळी द्या, जेणेकरून ती वास्तू आहे ती जास्तीत जास्त काळापर्यंत टिकून राहील. सो ही शेवटी अंधश्रद्धा आहे, त्यामुळे ती पूर्णपणे मोडून टाकलेली आहे. परंतु काही ठिकाणी कदाचित तो प्रकार अजूनही केला जात असावा. बट एनिवे माझ्या तरी वाचण्यात जे आलं होतं की नारळ का फोडतात बेसिकली आणि नारळालाच का पसंत केला म्हणजे चूज करण्यात आलेलं आहे, हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि ह्यापेक्षा अधिक माहिती जर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, कारण बऱ्याचदा असं होतं की मी जे तुमच्यासोबत शेअर करते त्यापेक्षा अजून बऱ्याच काही गोष्टी मला नंतर लक्षात येतात. सो तुम्हालाही काही माहिती असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. सो आज नारळाला घेऊन इथेच आपण थांबूयात. नारळाचे अजून फायदे काय आहेत आणि ते आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण कसा त्याचा उपयोग करून घेऊ शकतो ह्याच्यावरती पण अजून आपण एखादा पार्ट तयार करता येईल, पण आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.